చికెనర్ నంపు చేసి ధర్మ చికెనర్ నది విధిగా ఎస్గాయి చిన్నది ఇక్కడ చిన్న కుక్కడినే చేసేది కరాసన్ రే కుక్కడి శ్రీ విఘ్నేశ్వర ఉద్యాన్ విఘ్నేశ్వర్ నా హా విఘ్నేశ్వర్ ఉద్యాన్ విఘ్నేశ్వర్ विघ्नेश्वर उद्यान उद्यान ये इधर हां ये मंदिर में तो चल चुका है मीना नदी टन लेना है थोड़ा आगे जाके दो टन छोड़ के नंतर एक दो करहा तीन चार पाँच कुड़ी नदी कुड़ी नदी लेना है मंदिर लाम ना किधर है किंदा आखिर में ना किधर है क्या आज अच्छी मुझे तरफ दे ट्रैफिक रोड है मेरे पास ट्रैफिक रोड है मुद्रा पर नहीं है ये गाड़ी मस्त पड़ रास्ता में चाट रहा मीना नदी संपली आता कुकड़ी नदी ना दोनों गणपति दाखिल खाली आता पोहोचलो आहे ओझर येथे विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी. ह्या मंदिराच्या चारही साइडने दगडी बांधकाम आहे. कुकडी नदीच्या किनारी बसलेले हे ओझरचे मंदिर अष्टविनायक मधील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. चारही साइडने दगडी बांधकाम आहे.
18व्या सदीत पुर्तगालीज सेनापासून ज्यावेळेस विजय मिळाली होती आणि वसई किल्ला जिंकला होता त्यावेळेस पेशवा बाजीरावाच्या लहान्या भावाने ज्यांचे नाव चिमाजी अप्पा होते त्यांनी या मंदिरावर सोन्याचा कळस चढविला होता. या मंदिराचे बांधकाम खूपच छान आहे. वृक्षारोपणही खूप छान केलेले आहे इथे आणि चारही साईडनी दगडी बांधकामाने हे मंदिर जे आहे हे घेरलेले आहे आणि आज गर्दी खूपच कमी आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे यांनी इथे बसवलेला आहे. हा इथूनच नेलते ह्याच दुकानात. आता किती छान छान हार आले हे तिला ठिकाण आपल्या घरातले सेम तेच आपण इथूनच नेलतो तेच तेच लटकेलेलं आहे तिला ठिकाण आणखीन सध्या. कुठं गार्डन आहे मम्मी दीदी दीदी ओ दीदी हे कितीला आहे. 200 ओझरला आल्यास तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरही जाऊ शकता. आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण पाहायला तुम्ही जाऊ शकता. तर ओझरला आल्यास तुम्हाला शिवनेरी किल्ला खूप जवळ आहे जाण्यासाठी. आता शेवटचा गणपती राहिला फक्त ओझर लेण्याद्रीचा. कुकडी नदीच्या तीरावर बसलेले हे मंदिर निसर्गरम्य वातावरणाने सजलेले आहे. पडतान पप्पा आता आम्ही निघालो आहे लेण्याद्रीच्या गणपतीसाठी. आता आपला शेवटचा गणपती राहिला आहे. हा 7 नंबरचा गणपती आपण केला. आता आपण 8वा गणपती करणार आहे. त्यानंतर नगरकडे प्रस्थान करणार आहोत. पोहोचलो आहेत लेण्याद्री येथे गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी. तर खूपच उंच दिसत आहे. एवढ्यावर आपल्याला चढायचं आहे. आता चला तर मग चढूयात. खरंच गोला खायचा मला. गोळा खायचे. किती लोक आहेत बघ कसं चाललं तिथे. खरंच आपण जाणार नाही.
सुंदरला घेऊन जाईल माकड त्यांच्यासोबत. त्यांचा भाऊ आला म्हणते जेम्स माकड म्हणते माझा भाऊ आला माझा भाऊ आला अंतर घेऊन जाईल. त्यांना बरोबर ओळख होत तू त्यांचा भाऊ. मग मला अडेक घरा तुला अडेक घेतला मॉलेज सुरू होता अपर सुंदरच ना माऊली. चला आवर जायचं आपल्याला माहिती जाईती इतक्यावर जायचे. आज आधी काम भेट नसतं तिकीट काउंटर कमी जाय का बघ रे ते लिहिलेले वर जाण्यासाठी खूप एक्साइटमेंट लागली आहे कारण की वर छोटे छोटे माकड पाहायला भेटणार आहेत. चला पाहूयात छोटे छोटेसे माकड. खाली येणारे लोक सांगतात की हातात काहीही घेऊन जाऊ नका कारण माकडं ठेवीत नाहीत पाण्याची बॉटलही घेऊन जातात. पहा कसे सांगतात सगळे. चला पाहूयात मग आपलं पण घेऊन जातं की काय. एक काम कर किती मोठे माकड गप्पा झाडावर बी आहेत ना आम्ही वर तर पोहोचलो पण माकडांनी काहीही घेतलं नाही आमच्याकडून. तर खूप छोट्या आहेत त्यामुळे ते आपल्यालाच भेटतात. पण वर जाताना नक्की त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायला पाहिजे. काय मत होती कस होत रे बाबा.
वरच्या साइडने जर खाली पाहिले तर नजारा खूपच छान दिसत आहे. तिकडे वर पप्पा आता खाली जात आणि खाली काही लोकांना डोली करून वर आणत आहेत. ज्यांना कुणाला चढता येत नसेल त्यांना ही सुविधा पण आहे इथे उपलब्ध. पोहोचलो आहे नगर मध्ये, अष्टविनायक झाला आहे. आता जाता जाता कर्जुली हरी आहे मंदिर लागले आहे तर इथे दर्शन करून जाणार आहे. तर हेही मंदिर तुम्हाला दाखवत आहे मित्र, पाहून घ्या. कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे 61 फॉर 6 किलोमीटर्स. महादेव कुठे सुंदराने फोटो काढला ते महादेव इथेच आहे ना. आता भूक लागली होती त्यामुळे शेवगाव इथे आलो आहेत श्रद्धा हॉटेलमध्ये. जेवण करूयात मग जाऊयात घरी. अष्टविनायक करून झालेला आहे हा लास्टचा गणपती होता. लेंद्रीचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.